मित्रांनो नमस्कार। आज अतिशय महत्त्वाची अशी एक माहिती देण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे। खूप दिवसांनी लाईव्ह आलेलो आहे। आता मी हा जो तुम्हाला बसलेलो दिसतोय हे आहे धारवाडपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरचं यादवाड हे गाव, आणि त्या गावातलं हे एक आहे महत्त्वाचं अतिशय जुनं असं हनुमान मंदिर, ज्याचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। आणि यादवाडला आज येण्याचं कारण हे विशेष आहे। लॉकडाऊनपूर्वी मी आणि माझे मित्र श्रीनिवास यांनी ठरवलेलं होतं की या ठिकाणी यायचं, ते एका विशिष्ट कारणासाठी, आणि ते कारण काय आहे हे आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। यादवाडमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मराठी साम्राज्याच्या इतिहासाचा फार महत्त्वाचा आयवज आहे, आणि तो आयवज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीमध्ये केलं गेलेलं, म्हणजे साधारण 1678 साली केले गेलेलं त्यांचं शिवाजी महाराजांचं शिल्प या ठिकाणी आहे। आणि यादवाडचं मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचा ऐतिहासिक आयवज यादवाडमध्ये आहे, जो मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। या माझ्यासोबत। मित्रहो, हे शिल्प आहे जे यादवाडवासियांनी नुकतंच या हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या बरोबरीनंच इन्स्टॉल केलेलं आहे। त्याचं तुम्ही बघू शकाल, अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन या शिल्पाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी जतन केलेलं आहे। साधारणपणे 3 ते 4 फुटाचं हे शिवाजी महाराजांचं शिल्प आहे। तुम्ही बघू शकताय शिवाजी महाराजांचा त्यावेळचा लुक कसा असेल तो या शिल्पामध्ये दिसतो आहे। तुम्ही बघताय शिवाजी महाराजांचं त्यांच्या हयातीत केलेलं एकमेव शिल्प, आणि त्या शिल्पाची माहिती मी तुम्हाला आता देतो आहे। मित्रांनो, हे शिल्प कसं झालं, कोणी केलं, तर या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। बेलवडी म्हणून एक छोटं संस्थान या परिसरामध्ये होतं, ज्याची संस्थानिक राणी होती मल्लादेवी देसाई म्हणून, आणि तिचे पती होते यसाजी प्रभू देसाई। छत्रपती शिवराय जेव्हा दक्षिण दिग्विजयावरून परत येत होते महाराष्ट्राकडे परत येत असताना, वाटेमध्ये यादवाड हे ठिकाण, बेलवडी हे गाव लागलं संस्थान, आणि तिथे यसाजी प्रभू देसाईंचं आणि मराठा सैनिकांची एकमेकामध्ये छोटीशी लढाई झाली, आणि त्यामध्ये यसाजी प्रभू मारले गेले, आणि त्या लढाईचं पुढचं नेतृत्व केलं ते मल्लादेवी देसाई यांनी। मल्लादेवींनी अतिशय शूरपणानं ही झुंज दिली, आणि त्यांचं शौर्य पाहून मराठा सैनिकांनी, खरं तर मल्लादेवींना त्यांनी कैदही केलेलं होतं त्या लढाईमध्ये, मात्र कैद केल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवरायांना ही गोष्ट समजली तेव्हा महिलांना मराठी कदम कैद करू लागले असं म्हणून त्यांनी ज्या सुखोजीरावांनी यांना कैद केलेलं होतं त्यांना शिक्षा केली, आणि मल्लादेवींना साडीचोळी देऊन त्यांचा पूर्णपणे सन्मान केला। भगिनी भावांनी त्यांच्याशी भ्रातृभावानं त्यांची रवानगी केली, आणि त्यानंतर छत्रपती शिवराय जेव्हा या ठिकाणी आलेले होते तेव्हा त्यांनी मल्लादेवींनी या शिल्पामध्ये तुम्ही पाहता की मल्लादेवींनी त्यांचा मुलगा छत्रपती शिवरायांच्या मांडीवरती दिलेला आहे, आणि त्या काहीतरी भरवत आहेत तिथे शिवाजी महाराजांच्या मांडीवरती मल्लादेवींचा हा मुलगा आहे, आणि अशा पद्धतीनं हे बहीण भावाचं नातं जोडलं गेलं। आणि छत्रपती शिवरायांनी दूध भातासाठी म्हणून बेलवडीचं संस्थान हे मल्लादेवींना परत केलं। या शिल्पामध्ये अनेक वैशिष्ट्य तुम्हाला दिसून येतील, अतिशय नजाकतदार शिल्प आहे। मग मल्लादेवींनी या घटनेची आठवण, शिवाजी महाराजांच्या भेटीची आठवण म्हणून त्या आठवणी प्रित्यर्थ हे शिल्प तयार केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला दिसतात अतिशय नजाकतीनं वरती एक अशी केलेली आहे, पक्षी आहेत, पोपट दिसत आहेत समोर। छत्रपती शिवराय यांचं अतिशय चांगलं असं शिल्प केलेलं आहे। त्यांची तलवार आहे, त्यांचा लुक कशा पद्धतीनं आहे ते आहे, ढाल आहे, त्यांचे भालदार आहेत, त्यांचे चोपदार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वैशिष्ट्य या ठिकाणी जे दिसतंय ते पहा, या ठिकाणी पाणी देण्यासाठी पुरुष शिपाई त्यांनी ठेवलेला आहे, मात्र मल्लादेवींच्या संस्थानामध्ये महिला सुद्धा योद्ध्या लढवय्या होत्या,
हे ह्या स्त्रीच्या हातामध्ये, दासीच्या हातामध्ये किंवा जी ती कोणी आहे तिच्या हातामध्ये धनुष्य बाण दिसतंय. हे आपलं आपल्या संस्थानाचं वैशिष्ट्य सुद्धा मल्लादेवींनी या इन्स्क्रिप्शनच्या माध्यमातून सामोरं आणलेलं आहे. आणि यादवाडकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे आम्ही जेव्हा काही व्हिडिओ बघितले किंवा माहिती बघितली तेव्हा हे या हनुमान मंदिराच्या एका कोपऱ्यात पडलेलं शिल्प होतं, ते शिल्पसुद्धा त्यांनी आता खूप चांगल्या पद्धतीनं इथं ठेवलेलं आहे. मात्र आता होतंय काय आहे की जेव्हा हनुमानाला तेल घालण्यासाठी लोक येतात त्याच वेळेला हे तुम्हाला दिसतं हे तेल इथं सुद्धा घातलं जातं आणि त्यामुळं हळूहळू हे या शिल्पाची सुद्धा या तेलामुळं आणि साखरेमुळं नैवेद्यामुळं झीज होते आहे. त्यामुळं हे चांगल्या पद्धतीनं आता शिल्प जतन होण्यासाठी आणखी काही करता येईल का, त्याला ग्लास वगैरे काही करता येऊ शकेल का, किंवा ते जास्तीत जास्त, कारण या शिल्पाचं ऐतिहासिक महत्त्व हे खूप वेगळं आहे, मोठं आहे, त्यामुळं ते जपण्यासाठी काय करता येईल या दृष्टीनं आता या शिल्पाचं प्रोटेक्शन कशा पद्धतीनं करावं हे आता आपल्या समोरचं खरं तर आव्हान आहे. यादवाडकर नागरिकांनी त्यांच्या पद्धतीनं, त्यांना जसं जमेल तसं खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं इन्स्टॉलेशन केलं आहे. आम्ही जेव्हा स्टँडवरून आलो तर अगदी 2 मिनिटाच्या पावलावरती समोरचं शिल्प बघितल्यानंतर ऊर भरून आला अभिमानाने. जसं काही आम्ही प्रत्यक्ष रायगडावरती जाऊन शिवरायांचं दर्शन घेतो आहे, अंगावरती काटा येतो आहे ही गोष्ट सांगताना, मात्र आता हे शिल्प जतन करण्याची आणि जबाबदारी आपण कशी पेलतो हे खरं आपल्या समोरचं आव्हान आहे. यादवाडमध्ये श्रीनिवास वनुंद्रे आमचे बंधू अनुप जत्राटकर यांच्यासमवेत मी डॉक्टर आलोक जत्राटकर, तुम्ही लाईव्ह पाहिलं याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. थँक्यू.